टोमॅटो कसे दिले? 20 ला 60 रुपये किलो. एवढे महाग? तोच भाव चालू आहे. आपण तिकडं तर 40 रुपये किलो सांगतायत. आमचे ताजे आजकाल मनाला वाटेल तो भाव सांगतात लोक. त्यांना माहिती आहे ना, लोकांना भाजी घेतल्याशिवाय पर्याय नाही. मनाचे मालक झालेत, दुसरं काय. त्यापेक्षा मार्केटला भाव बरा असतो. आम्ही जमिनीवर बसतो पण आम्हाला पण इज्जत आहे. तुमचा जसा घर संसार असेल ना तसा आमचा पण आहे. तुम्ही जसं पोटा पाण्यासाठी राबता ना तसं आम्ही पण राबतो हे पिकवण्यासाठी, म्हणून एवढा भाव आहे त्याचा. मग वेगळं काय करता? तुमचं काम आहे ते केलंच पाहिजे. उपकार नाही करत आमच्यावरती शेती पिकवून तुम्ही. इकडे या, एक मिनिट जरा इकडे या. काय तुम्ही गाडीतून उतरलात, फिरत फिरत इकडे आलात, म्हणजे मोठं काम पण करत असत. तुमचं घर पण मोठं असत. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, आम्ही पिकवतोय ना म्हणून तुम्ही खाताय, आम्ही ना म्हणून तुम्ही. आणि काय हो, जर आधी अन्न नसतं तर काही हवा खाऊन जगला असतात. बोला ना, आता का शांत बसलात? सांग बोलायला. आता एक दिवस जेव्हा शेतात राबाल ना आणि रात्रीची जेव्हा आंगाची लाही लाही होईल ना तेव्हा तुम्हाला कळल खरा शेतकरी काय असतो म्हणून. आम्ही गिराकाला त्याच्या भावानी देतो कारण आम्ही त्याला देव समजतो, पण तुम्ही तर लईच करायला लागले. आणि काय हो, सोनाराच्या दुकानात गेल्यावर तुम्ही तिथं सोन्याचे भाव पण असेच कमी करता. तिथं कसे सोन्याचे भाव कमी करतील? चमकणाऱ्या गोष्टींची किंमत करता येत नाही ना. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही 5 दिवस आहे ना गळ्यात सोनं घातलं नाही तरी चालेल, पण जर 5 दिवस उपाशी राहिला ना मग तुम्हाला कळल का खरं सोनं काय असतंय म्हणून. बरं ते पण जाऊ द्या, एवढं पावसा पाण्याचं आम्ही इथं बसलो. एक लक्षात ठेवा, जेवढा हा पाऊस पडत नसेल ना तेवढा आमच्या शेतामध्ये जेव्हा पीक नसतं ना तेव्हा आमच्या डोळ्यातून पाणी पडत. पण ते तुम्हाला नाही करणार हो. जाऊ द्या, तुम्ही तर तिकडे मॉलमध्ये रेस्टॉरंटमध्ये जेवणारे कपडे घेणारी लोक, काय म्हणे ब्रँडेड कपडे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, आम्ही पण ब्रँडच आहे. शेतकरी आपण एक ब्रँडच असतो, फक्त देशाचा नाही अख्ख्या जगाचा ब्रँड आहे शेतकरी. म्हणूनच शेतकऱ्याला अख्ख्या जगाचा पोशिंदा म्हणतात. तुम्ही आमचं